माझं नाव वसंत बाबूराव चव्हाण, राहणार मी यशवंतवाडीचा आहे, तालुका रेणापूर जिल्हा लाभ. माझ्याकडे 228 DSP वाहन होता. या वाहनाचं बियाणे मी विक्री केलेलं आहे. जवळपास 30 ते 40 क्विंटल बियाणे विक्री केलेलं आहे. तसंच 158 ही सुद्धा वाहन होता, त्याचं सुद्धा बियाणे मी विक्री केलेलं आहे. आत्ता माझ्याकडे 228, 158 व 612 ही वाहन उपलब्ध आहेत. आणि मी कृषी सहाय्यक आमचे आठवडे साहेब, सुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फवारण्या व्यवस्थित सर्व काही करीत आहोत. त्याच्यामुळे आमचे बियाची डेमो वगैरे त्यांनी सांगितले त्या पद्धतीने घेतलेले आहेत. पद्धतशीर उगवणशक्ती 90% आमची झालेली आहे. कुठली शिकायत आमच्या बियाण्यामध्ये आलेली नाही आतापर्यंत. आणि अजूनसुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे साहेब, सुडे साहेब नवीन आलेले, कराड साहेब, ही सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशवंतवाडी इथं बरेचसे आमचे बियाण्याचे ग्रुप झालेले आहेत, म्हणजे शेतकरी तयार झालेले आहेत. आणि नंबर 1 उत्कृष्ट प्रकारचं बियाणं आम्ही तयार करू शकतो ह्यांच्या मार्गदर्शनाखाली. यावर्षी माझा असं मानस आहे, माझ्याकडे 3 वाहन आहेत. 228 वाहन आहे, पुन्हा 158 आहे, 612 आहे, 726 आहे. ह्याचे वाहन माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि 100 क्विंटलपर्यंत मी विक्री करण्याचं माझं मानस आहे. जसं जसं कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील त्या त्या पद्धतीनं आम्ही सर्व काही करीत राहिलेलो असल्यामुळं आमचं बियाणं नंबर 1 तयार होते, एकदम चांगल्या प्रकारचं तयार होते. असं ह्यांचं आम्हाला वारंवार सहकार्य लाभत आहे. शाळा कार्यशाळा घेते तर 18-15 दिवसाला येऊन गावात सर्व शेतकऱ्याला मार्गन आमचे आठवडे साहेब, सुडे साहेब हे सर्व काही करीत असल्यामुळं आम्हाला अडचण कसलीच येत नाही. फवारणी आहे ती सर्व टायमाच्या टायमाला आम्ही घेतो. मागच्या 2 वर्षामध्ये बीज उत्पन्नामध्ये आम्हाला मार्केटपेक्षा जवळपास 1.5 पैसे जास्त आलेले आहेत. 1000 ते 1500 रुपये क्विंटल मागं ज्यादा आले तर. आणि पुण्यात शेतकऱ्याची शिकायत आमच्याकडे आलेलं नाही, बी उगवलं नाही, असं फेल गेलं काय नाही. का तर त्याचं सहकार्य फक्त खरे आमचे आठवडे साहेब, सुडे साहेब ह्यांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनखाली सर्व काही करीत असल्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम आम्हाला आलेला नाही. माझं नाव बाबूराव गणपतराव चव्हाण, राहणार यशवंतवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. इथला रहिवासी असून माझी जमीन मी शेती करतो. माझ्या जमिनीमध्ये गेल्या वर्षी मी 228 बियाणं घेऊन त्याच्यापासून मला बरंच फायदा झाला. आणि हे सगळं आमचे सुडे साहेब, आपले आठवडे साहेब हे मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं ते केलेलं आहे. आणि यावर्षीसुद्धा आम्ही 228 पेरणी केलेली आहे, 726 पेरणी केलेली आहे, 158 आहे. हे सगळे बियाणं आमचं पहिल्यापासून आतापर्यंत कसलीच शिकायत आम्ही 3 वर्षापासून बियाणं विकतो. आम्ही कुठलीच काही शिकायत आलेली नाही, तरी आमच्या बियाणांची खात्रीपूर्वक पेरणी झालेली आहे. आतासुद्धा मार्गदर्शन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझं सर्व पिकाची माहिती फवारणी सगळं काय करून माझं व्यवस्थित चाललेलं आहे. मला खूप फायदा झालेला आहे बियाणा. 2 एकर 2 बॅग आहेत ना, 2 बॅग असतं दोन यार त्याच्यापासून सगळे ह्याचा फायदा व्हायचं शक्यता आहे. सगळं हे झालेलं आहे. एवढं बियाणा करता मी ठेवणार आहे, मी काही बाजार करणार नाही त्याचा. कारण आपल्याला मागेल त्याच्यापासून फायदा झाला आहे. आणि कुठली काही शिकायत आलेली नाही. आणि यावर्षी सुद्धा आम्ही त्याच मार्गदर्शनाखाली करणार आहोत. त्याची काही चिंता नाही. बियाणं बराच फायदा झाला गेल्या वर्षी बी बराच फायदा. आणि यावर्षी मी काहीतरी 2-3 लाखाचं बियाणं इकडं मी आपल्या चालू भावापेक्षा 1.5 वाढ प्रमाणात उगवणशक्ती त्यांनी साहेबांनी देऊन इथं बघितली. एकदा या महिन्यातली, त्या महिन्याची, 3 महिन्यातली एकूण उगवणशक्ती साहेबांच्या हातावर झालेली आहे. त्यांनी मार्गदर्शन मॅनेजमेंटला आपण केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शन उगवणशक्ती 90-95% झाली तेव्हाच आम्ही बाजारात व्यवस्थितपणे विक्री केली. पैसा बी मिळाला आणि चांगलं येईल. हां, नाही फायदा झाला. गतवर्षी आपण या गावातून 4 शेतकऱ्यांचं बियाणं विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे जी माहिती होती की माहे एप्रिल महिन्यापासून देतो. मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये या सोयाबीन बियाण्याचे जे वाहन होते त्यांच्याकडे उपलब्ध असेल. 2 एम 158
वाण असेल या वाणाचं आपण बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रत्येक महिन्याला केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आजच्या घडीला आज दिनांक 27 जुलै तर आज तारखेपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याची एकही तक्रार नाही. हे शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादनाचा आहे हे यश आहे. त्यांनी केलेले जे काही मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या ज्या फवारण्या आहेत याचं यश आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जसं यावर्षी 4 आहेत तर पुढच्या वर्षी 40 लोकांनी सोयाबीन बियाणं हे विक्रीसाठी उपलब्ध केलं पाहिजे. आणि घरगुती बियाणं ठेवण्यासाठी सर्व शेतकऱ्याकडे 100% बियाणं हे घरगुती उपलब्ध झालं पाहिजे. या अनुषंगानं आपण त्याची पूर्वतयारी केलेली आहे.